एक दोन मिनट तुमका ब्रीफ करतो या सरकारान गोयकारांच्या विरुद्ध आणि गोयकारांच्या हिता आड फाटले 5 वर्षात जे किती केला ताजेर आधारून काँग्रेस पक्षान एक 21.4 शीट तयार केला आणि वो चार्जशीट आम्ही फाल्यां गोयचे राज्यपालांक भेटोवपाचे आसा त्या खातीर आम्ही एक मोर्चा घेऊन दोनापावल जंक्शनांतल्यान हो मोर्चा सुरू जातलो 3:30 आणि आम्ही काबो कडेन वाटचाल करतले आणि थंय आमचे प्रतिनिधी राज्यपालांक मेळून वो चार्जशीट तांकां भेटयतले. ह्या मोर्चाक आम्ही धिक्कार मोर्चा अशें नाव दिल्लें आसा आणि ह्या मोर्चाचे फुडारपण आमचे एआयसीसीचे सिनियर ऑब्जर्वर श्री पी चिदंबरम आनीक कन्हैयालालजी आनीक हेर आमचे जे फुडारी आसात आमचे गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष बाब गिरी चोडणकर आमचे विरोधी पक्ष फुडारी बाब दिगंबर कामत आणि हेर जे फुडारी आसात हे ह्या मोर्चाचे फुडारपण करतले आणि ताजे उपरांत हे चार्जशीटाची कॉपी आम्ही गोंयच्या घराघरांनी पावयतले जाका लागून आमच्या लोकांक ह्या सरकारान आमच्या गोंयच्या हिता आड जे किती केल्ले आसा जे निर्णय घेतिल्ले आसात जे आमचे नुकसान केल्ले आसा ताची सगळी माहिती आमच्या मतदारां मेरेन पावतली. देव बरें सगळ्यांक तुमकां गुड इवनिंग. म्हजे प्रेस भाव आनी भयणी आयची जी प्रेस कॉन्फरन्स आसा ती परत एकदा म्हाका घेवची पडली आनी जो विशय आसा आमचो तो फाटल्या दिसांनी जालो तो सेक्स स्कँडलाचेर जे एका मंत्र्याक रिझायन जावचो पडलो जेन्ना आमी हो सेक्स स्कँडल एक्सपोज केलो. तेन्ना आयज हांव तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदतां तशेंच आमचे आख्खे गोंयचे जनतेक सांगपाक सोदता कित्याक आयज ज्या मुरमगोवा कॉन्स्टिट्युएंसीन आयज जी घडामोडी जालेली आसा ह्या सेक्स स्कँडला बाबतीन ते तुमच्या फुड्यान हांव मांडपाक सोदता. आयज मुरमगोवा कॉन्स्टिट्युएंसीन जो आयज गव्हर्मेंट आसा भारतीय जनता पार्टीचो आनी थंयचलो जो आमदार आसा जेका रिझायन जावचो पडलो एज अ मिनिस्टर जेन्ना हे सेक्स स्कँडल एक्सपोज जाले उपरांत आनी आयज ह्याच मतदारान आमच्या मुरमगोवाच्या कॉन्स्टिट्युएंसीन आयज सिलेक्टिव्हली हॅरेसमेंट चालू जाल्लेले आसा. आयज गव्हर्मेंट तशेंच गव्हर्मेंटाची टोटल मशिनरी टोटल पुलीस फोर्स आयज मुरमगोवा कॉन्स्टिट्युएंसीन इंडिव्हिज्युअल लोकांक हॅरेसमेंट चालू जाल्लेले आसा आनी फक्त जे सिलेक्टीव्ह लोक आसात तांकां हॅरेसमेंट चालू जाल्लेले आसा आनी हे फक्त ज्या लोकांक जाल्लेले आसा ज्या लोकांनी हो जो सेक्स स्कँडल आसा तो एक्सपोज केलेलो आनी भायर हाडलेलो आनी लोकांच्या फुडें हो आमी मांडलेलो. आयज मुरमगोवा कॉन्स्टिट्युएंसीन जे आमचे पुलीस स्टेशन आसा बोगद्याचेर त्या बोगद्या पुलीस स्टेशनाचेर जो पीआय आसा पीएसआय आसा हेंचे लोकांचेर टोटल हॅरेसमेंट चालू जाल्लेले आसा. हो थंयतलो जो आमदार आसा जो आमदार गव्हर्मेंटाच्या फोर्साचेर पुलीस फोर्साक यूज करून इंडिव्हिज्युअलांक हॅरेसमेंट करपाक लागलेलो आसा आनी तेच्या भितर आयज म्हज्या वांगडा थोड्यांकूच हांव हांगा मुरमगोवासून घेवन येयलेलो आसा. म्हज्या बरोबर आसा आमचो एक एक्टिविस्ट जो सदांच गोंयचे इश्यूज आसात त्या लोकांच्या समोर मांडटा म्हाजो वांगडी बाब शंकर पोलजी तसोच आमचो मुरमगोवचो आनी एक आमचो भाव वांगडा आसा प्रज्योत वेंगुलेकर तसोच आमचो बाब जॅक आसा तशेंच आमची मॅडम विनी भगत आसा. आयज
हाँ मुद्दम तुमका सांगपाक सोदता जी आमच्या बरोबर एक बायल मनीस आसा विनी भगत आयज विनी भगतान थंयसर जेन्ना हो सेक्स स्कॅन्डल एक्सपोज जालो एक्सपोज जाल्या नंतर सगळे सोशल मिडियाचेर पेपराचेर सगळे कडेन जी न्यूज स्प्रेड जाली तेणें ती जेन्ना तेच्या मोबायलाचेर येयली तेणें ती फॉरवर्ड केली तेणें फक्त ती फॉरवर्ड केली म्हणून ताका थंयसर समन्स धाडले पुलीस स्टेशना वचून आनी तेजेर हॅरेसमेंट करपाक स्टार्ट केलें ताका पुलीस स्टेशनाचेर एकदां आपयले दोनदां आपयले तीनदां आपयले करीत ताका फाटल्यान लागले त्याच प्रमाणे आमच्या बरोबर जॅक आसा एक जॅकाचे स्टेटमेंट घेवपाक ते आपयलो जॅकान थंय स्टेटमेंट दिलो जाल्यार स्टेटमेंट दिला थंयसर तो जो स्टेटमेंट दिता तो स्टेटमेंट तो पीएसआय घेवपाक रेडी ना तो म्हणटा तूं असो स्टेटमेंट दिवं नाका असो स्टेटमेंट दिलो जाल्यार तुका आमी त्रासान घालतले ते बायल मनीस तुजेर एलिगेशन करतली कितें तुवें खंय तरी ताका हात लायला हें केला म्हणून असो ताका भियोन ताजो स्टेटमेंट तेंच्यांनी इनकम्प्लीट स्टेटमेंट घेतलेलो आसा तसोच आमचो प्रज्योत आसा वेंगुलेकर जेणे म्हाका ते विक्टिमाक इंट्रोड्यूस केलेले ताका हाडून हाडून ते पुलीस स्टेशनाचेर हॅरेसमेंट तो एक जॉबाक आसा जॉबा वरसून ताका हाडून पुलीस स्टेशनाचेर बसप ताच्या घरा कडेन पुलीस धाडप फक्त हो हॅरेसमेंट केलो तो सांगता की आपूण आपल्या पात्रांवाक घेवन आवट ऑफ गोवा गेलेलो आसा जाल्यार ताका फोनाचेर धमकी दिता तूं आतांचे आतां येयना जाल्यार तुज्या घरा कडेन वचून तुज्या पेरंट्साक अरेस्ट करतले तुका अरेस्ट करतले सो अशे थंयसर धमकीचो वावर चालू आसा आमच्या वांगडा जो एक्टिविस्ट आसा शंकर कोलजी जेजे कांयच लिंक हे इशुचेर ना तो फक्त लोकांचो जो आवाज आसा तो लोकांच्या समोर हाडपाचें काम करता ताका थंयसर पुलीस फोन करता आनी ताका पुलीस स्टेशनाचेर आफयता तेणें विचारलें कित्याक आफयता जाल्यार स्टेटमेंट घेवंक जाय म्हणून सो तो जेन्ना पुलीस स्टेशनाचेर वयता जाल्यार तेजेर थंयसर हल्लो जाता आनी ती हल्लो करता जी विक्टीम आसा ती येवन तेजेर हल्लो करता तेज्या विक्टिमाचे हेजे कांय संबंदूच ना हो खंय इनवॉल्वूच ना ह्या खंयसरूच भितर त्या इशुआ भितर ना तरी वचून तेजेर हल्लो जाता पुलिसांच्या फुड्यान सगळ्या पुलीस स्टेशनाचेर भितर पीआयएसआय पीआयएसआय आसा सगळे कॉन्स्टेबल तेंच्या फुड्यान ती तेजेर हल्लो करता ते कॉलराक भेट धरता तेजेर एसॉल्ट करता तेजेर मारण करता ते तुमकां डिटेल शंकर कोलजी सांगतलो हे सगळे थंयसर इश्यूज चालू आसताना हे फक्त जो आमचो आवाज आसा जो आवाज आमी आयज काडलेलो आसा तो आवाज खंय तरी दामपाक लागून हो इश्यू बंद करपाक लागून हो इश्यू थंयसर ते फक्त पुलिसांक यूज करून आमकां थंयसर प्रेशरायज करपाक लागलेले आसा आयज जो थंयसर पुलिसाचेर पुलीस इन्स्पेक्टर आसा परेश नायक तो आयज एक थंयसर त्या आमदाराच्या हातीन एक पपेट जावन पडलेलो आसा टोटल पपेट जाल्लो आसा कित्याक आयज तूं केन्नाय पयलो ते पीआय जाल्यार तो पुलीस स्टेशनाचेर कमी आसता तेज्या घराचेर आनी तेज्या ऑफिसान चड आसता केन्ना फक्त तेज्या घरा कडेन पडलेलो आसता तेज्या ऑफिसान आसता एक पीआयचें काम आसता कितें बाबा सगळे जनतेचें काम करपाचें आसा जाल्यार हो आमचो पीआय आसा तो फक्त तेज्या रेजिडंस नाजाल्यार तेज्या ऑफिसान पडलेलो आसतालो थंयसर इवन इतल्या पर्यंत गेलेलो आसा त्या पीआयचे आनी आमदाराचे अशें कनेक्शन जालेले आसा इतले घट जावन पडलेले आसा तेका आतां फुडें इलेक्शनांक तो पीआय थंयसरूच जावो तो पीआय एक्चुली आमचो वास्कोचो आमची जी मुरमगोवा कॉन्स्टिट्युन्सी आसा तेज्या सायडीकचे कॉन्स्टिट्युन्सी तो पीआय आमचो वास्कोचो जो वास्कोचो आसल्या कारणान तुमकां सगळ्यांक खबर आसा जेन्ना इलेक्शन येता तेन्ना जे सावथाचे आसता ते पीआय नॉर्थान वयता नॉर्थाचे पीआय आसता ते सावथान येता सो तो पीआय फक्त तेजे कडेन उलोवंक जाय आनी त्याच पुलीस स्टेशनाचेर उलोवंक जाय म्हणून हे आमदारान ते पीआयचे जे इलेक्शन कार्ड आसले जे वास्को आसलेले हालींच 2 महिने जाले ते ट्रान्सफर करून घेतला तेजे इलेक्शन वास्कोचे काडला आनी हळदोना नॉर्थाक घातलेले आसा हे वीथ प्रूफ उलयता हांव बिश्टो उलयना वीथ प्रूफ उलयता आनी थंयसर घातलेले आसा ते नॉर्थाक फक्त कितें ताका तो नॉर्थाचो म्हणून दाखोवन ताका थंयसर तेंच्यांनी पीआय थंयसर दवरपाचो हो तेंचो फूल प्लॅन चललो आसा बट आमी वगी रावपाना आमी इलेक्शन कमिशनाक 100% नजरेन हाडटले वीथ प्रूफ आनी ताका आमी थंय दवरपाक दिवपाना इलेक्शनाक हेवूय आमकां खबर आसा त्याच प्रमाणे थंयसर एक पीआयसी आसा तेजें नांव जावन आसा नारायण पिंगे आयज तो नारायण पिंगे जो आसा थंयसरलो लोक तो लोकल पुलीस लोकल म्हणल्यार कसो आमच्या मुरमगोवचो तो रावता हरबर आनी लोकल रेसिडेंट ऑफ मुरमगोव आयज तो पीआयसी ते पुलिसाचो पुलीस स्टेशनाचो चार्ज आसा जो मनीस जेन्ना हो आमचो आमदार मिनिस्टर आसलेलो तेन्ना तेणें हेच मिनिस्टरान ताका पीआयसी म्हणून केल्लो 3-4 वर्सां पयलीं आनी तो तेन्ना पीआयसी आसलेलो आनी ताका स्पेशली काउन्सील इलेक्शनाच्या टायमार त्या पीआयसी ताणें मुरमगोवान हाडलो
आणि काउन्सिलिंग इलेक्शन टाइमार जे त्याने लोकांक हॅरेसमेंट केला मारहाण केलेलं आसा लोकांचं ते आमकां सगळ्यांक खबर आसा. आयज ह्या पीएसआयचे जो थंयचो लोकल आसा मुरमगावचो सगळ्या ह्या लोकांक आणि अख्ख्या मुरमगावच्या लोकांक जे त्याच्या सपोर्टाक ना त्यांना कसं हॅरेसमेंट करतात ते आमच्या अख्ख्या मुरमगावच्या लोकांक खबर आसा. ह्या पीएसआयचे नारायण पिंगेचे एक एफआयआर लॉन्च झालेली असलेली हालीच एफआयआर झालेली आसा. एक बायल मनशान तेजेर एफआयआर लॉन्च केलेली आसा. ती एफआयआरची कॉपी हांव तुमकां दितलो आणि ते एफआयआर कॉपीच्या भितर त्यांच्यानी मेन्शन केलेले आसा ते बायलेन तेजेर कंप्लेनीन तेजेर सेक्शन्स घातलेले आसा. रेपाचे सेक्शन्स घातलेले आसा, तेजेर चिटिंगाचे सेक्शन्स घातलेले आसा. अशी तेजेर कितलीशी कंप्लेन त्या बायलेन केलेली आसा. जे जे त्याने अत्याचार केलेलो आसा ते बायलेक त्याने फटयलेलो आसा आणि ही सेक्शन त्याका सगळी लागलेली आसा. 376 लागलेले आसा, 420 लागलेले आसा, 323 लागलेले आसा, 706 लागलेले आसा आणि 427 अशी सेशनां त्या पीआयसायक लागलेली आसा. आणि ह्या पीआयसायक त्या बायलेकडे ऑलरेडी हो पीआयसायक लगीन आसा, लगीन झालेलो आसा. ऑलरेडी लगीन झालेलो असताना सुद्धा त्याने त्या बायलेक फटयलो. त्या बायले कडसून 44 लॅक्स घेतले त्याने मेन्शन केलेले आसा. आणि त्या पीआयसायन त्या बायलेकडे 44 लॅक्स घेऊन त्याचे कडे परत लगीन झालं. जेव्हा बायल त्याची असा डिवोर्स जायनासताना काय ना ह्या बायलेक वांगडा आपली फॅमिली घेईनासताना फक्त बायलेच्या सायडीची फॅमिली घेऊन साकवाळ एका बंगल्याचे थंयचं त्याने लगीन केलं. त्या लग्नाचे फुल फोटोग्राफ व्हिडिओज सगळे आमचे कडे असा. विदाउट प्रूफ उलयना, विथ प्रूफ उलयता. व्हिडिओचे त्या पोतान फोटोग्राफ त्याने लगीन सेकंड केला. त्याच्या लागून त्याचे कंप्लेंट झालेली आणि ह्या पीआयसायक काढून ट्रान्सफर केलेलो. त्याका एक दीस इतकी व्हडली सेक्शनां लागली, एक दीस त्याका इन्क्वायरी पुलीस स्टेशनाचेर आपोवन ह्या पीआयसायची. एक दीस त्याका अरेस्ट करून जेव्हा त्याचे रेपाचो चार्ज लागलो, चिटिंगाचो चार्ज लागलो, एक त्याचेर अजून पर्यंत इन्क्वायरी झाली ना. त्याका ट्रान्सफर केलो आणि तो रिझर्वान असलेलो. जेव्हा ही केस येली सेक्स स्कॅन्डलाची आणि त्याचे आमदार म्हणून त्यानं त्याका कामांक लायला त्याचा बॉस तो. जेव्हा त्याचेर ही केस येना बरोबर त्याका सोमतो मुरमगाव पोलीस स्टेशनाचेर हाडलो. आणि ह्या पीआयसाय एक लेडी कॉन्स्टेबल आणि एक जेंट्स कॉन्स्टेबलाक घेऊन बिहाराक धाडली फॉर त्या बायलेच्या त्या विक्टिमाची इन्क्वायरी करपाक लागून, तिचो स्टेटमेंट घेवपाक लागून. जो मनीस ऑलरेडी सेक्स स्कॅन्डलान आसा, जो मनीस ऑलरेडी तेजे एलिगेशन आसा सेक्स स्कॅन्डलाचे रेपाचे, जे जे अजून पर्यंत तेजेर इन्क्वायरी झालेली ना, तसल्या सेक्स स्कॅन्डलाच्या मनशाक त्याने थंयसर बिहाराक धाडला टू इन्व्हेस्टिगेट अ सेक्स स्कॅन्डल ऑफ हिज बॉस जो थंयचो आमदार आसा. जे आमदाराचे एलिगेशन झालेले आसा सेक्स स्कॅन्डलचे, एका मनशाचेर जे ऑलरेडी एलिगेशन आसा सेक्स स्कॅन्डलाचे, तोच मनीस एक सेक्स स्कॅन्डल जाऊन इन्वॉल्व आसलेलो मनीस वयता इन्व्हेस्टिगेशन करपाक सेक्स स्कॅन्डलाचेर जो आमदार ताजो इन्वॉल्व आसा. सो आयज ही परिस्थिती मुरमगावची आसा. हे सगळे थंयसर वांगडा आसा आणि ही केस फक्त ते दामपाक सोदता आणि फक्त आमकां सगळ्यांक प्रेशरायज करून हे केस ही काबार करपाचो हो त्यांचो प्रयत्न आसा. आयज तुमकां सगळ्यांक खबर आसा आयज ही केस खंयच्या डायरेक्शनान वयता ती. सगळ्यांक पयली सांगपाक सोदता म्हणटा ती, फस्ट जेन्ना आमचे पार्टी अध्यक्ष बाब गिरीश चोडणकरान जेन्ना प्रेस कॉन्फरन्स घेतली 30 नोव्हेंबराक, 30 नोव्हेंबराक जेन्ना प्रेस कॉन्फरन्स घेतले आणि सांगले की बाबा 15 दिसांचो टायम दिता, 15 दिसां भितर ताणे रिझायन जावं ना, गव्हर्नमेंटान ताका काढून ना कॅबिनेटातून, जाल्यार आमी तेजे नाव एक्सपोज करतले म्हणून. ते 15 दिसां भितर कितलीशी घडामोडी जाली ती तुमकां खबर आसा. आमी खंयच्याच मंत्र्याचे नाव मेन्शन करूं ना, विक्टिमाचे नाव मेन्शन करूं ना, बट 30 नोव्हेंबराक जाता फस्ट जी एफआयआर लॉन्च जाली 4 डिसेंबराक बिहाराक. म्हाजेर एफआयआर लॉन्च जाता बिहाराक. 5 डिसेंबराक आमकां लिगल नोटीस येता, आमकां लिगल नोटीस येता की भाई ही एफआयआर लॉन्च जाता बिहाराक. ही भाई बिहाराक ही एफआयआर लॉन्च जाता 4 डिसेंबराक. तेज्या उपरांत आमकां लिगल नोटीस येता 5 डिसेंबराक लिगल नोटीस येता. यश लिगला वचून आमकां लिगल नोटीस येता 5 डिसेंबराक. 14 डिसेंबराक ती केस थंयसर रजिस्टर जाता 14 तारखेक. आणि जी केस आम्ही दिलेली असा 15 तारखेक 15 डिसेंबराक ती केसीचो अजून पर्यंत कसलो उल्लेख ना. ह्या केसीचेर अजून पर्यंत एफआयआर झालेली ना. अजून पर्यंत ह्या केसीचेर आमकां आपोवना सुद्धा
क्या केस दिल्ली आसाना हि कॉपी हि सभी इनवॉल्व कॉपी आसा जी सगळ्यांनी केलेली आसा गवर्नर केलेली आसा चीफ मिनिस्टर केलेली आसा जनरल कुरियर डायरेक्टर ऑफ बीजेपी केलेली आसा आनी आमचो पीआय जो मुरमगावचो पीआय आसा तेंका चारूय जाणांनी केलेली आसा कॉपी केलेली बट हेजेर अजून पर्यंत कसल्याच तेंच्यानी इन्वेस्टिगेशन करूं ना. आयज 30 नोव्हेंबराक जेन्ना पार्टी प्रेसिडेंट प्रेस कॉन्फरन्स घेता ते 15 दिसां भितर 15 डिसेंबरच्या भितर इतली घडामोडी घडटा आनी आयज आमी 6 तारखेक आसा. आयज हांवें कंप्लेंट दिलेली 23 दीस जाले 23 दीस जाले. आयज ह्या 23 दिसां भितर ह्या कंप्लेनीचेर जो आमी तेन्नाचो मिनिस्टर आसलेलो तेच्या नांवान ही कंप्लेन फायल केल्या हे केसीचेर अजून पर्यंत कसलेच इन्वेस्टिगेशन जावना म्हाका अजून पर्यंत आपोवना. जे आमचे सगळे ओरिजिनल मोबायल फोना सकट आमी जे आमी तेंचे कडेन सगळे दिल्लेले आसा तेजे अजून पर्यंत आमकां कितें सांगपाक लागून आफयलेले ना. आयज हांव गव्हर्नमेंटाक सांगपाक सोदता तुमी कितले वेळ प्रयत्न केलो ही केस दाबून दवरपाक लागून हे आमी ओगी रावपाना आनी हांव संकल्प आमोणकर केन्नाच ओगी रावपाना कित्याक हांवें लोकांक एक उतार दिल्लें आसा हांव सत्य आसा जे ट्रूथ आसा ते लोकांच्या समोर हाडटलो आनी तेच्या लागून म्हाजो आतां टायम येयलेलो आसा म्हाजेर तेंच्यांनी फोर्स केलेलो आसा कित्याक पुलीस अजून पर्यंत कसलीच एक्शन घेयना तेच्या लागून आमी डिसायड केलेले आसा कित्याक आमी कोर्टान वचोन ही केस जी आसा ती आमी FIR फायल करपाक लागून कोर्टानसून आमी ऑर्डर हाडटले. ऑल्सो आमी जे आसा ते हायकोर्टान वचपाचो आमी सगळो तयारी दवरलेली आसा आनी हायकोर्टान वचोन आमी ही केस आसा पळय ते केसीचे सगळे जे मुद्दे आसा आनी जो डेटा आसा हे केसीच्या बद्दल हे सगळे जे डेटा आमी जो पुलिसांक दिल्लो आसा हो डेटा आमी कोर्टांच्या फुड्यान दवरतलो जो तेणें सगळे पराक्रम केल्लेले आसा ते आमदारांक ते सगळे आमी कोर्टाच्या फुड्यान दवरतले हे हायकोर्टान दवरतले आनी हायकोर्टाक आमी कडेन मागणी करतले कित्याक बाबा ही जी केस आसा ती SIT कडेन दिवची म्हणून स्पेशल इन्वेस्टिगेशन टिमीन हे इन्वेस्टिगेट करचे आमी फूल कॉपरेशन करता. दो हेज्या भितर जो मनीस भुतलोलो आसा जेणेन हे सगळे कांड केल्लेले आसा तेका खंय तरी लोकांच्या समोर एक्सपोज जालेलो आसा तेका ही सजा मेळोंक जाय कित्याक तेणें अशें जो एक पब्लीक रिप्रेजेंट आसलो ते पब्लीक रिप्रेजेंटेटाक आपल्या पोजिशनाचो जो गैरफायदो घेतला आनी तेच्या लागून हे आमकां तेजेर आमी ही कारवाय करतली तेच्या लागून आमी स्पेशल मागतले की SIT कडेन इन्वेस्टिगेशन जावचें म्हणून. आयज फाटल्या दिसान म्हाका खूब दूख जालें. आयज त्या आमदारान त्या पुलिसांनी जो थंय गेल्लो त्या विक्टिमांक थंयसर भिवन धमकोवन PSI जो ऑलरेडी सेक्स स्कँडल आसा जो इन्वेस्टिगेट करपाक गेलो तेच्याच बॉसाचे सेक्स स्कँडल तेणें थंय विक्टिमांक धमकोवन भिवन तेंकां फोर्स केलो ते विक्टीम सांगताले तेंकां आपूण येना गोंयांत तेका फोर्सफुली तेंच्यांनी गोंयांत हाडले. गोंयांत हाडल्या उपरांत तेका पुलीस स्टेशनाचेर परत स्टेटमेंटाक लागून येयलो. हांव विचारतां इतलेंच सांगपाक सोदतां बाबा ती विक्टीम म्हणून हांवें खंय म्हणून मेन्शन केल्लेलें हांवें आयज पर्यंत त्या विक्टिमाचें नांव या वॉयस सुद्दां ताचो आवाज सुद्दां खंयसरूच हांवें रिलीज केल्लो नासलो जाल्यार तेंकां कशें कळ्ळें त्या विक्टिमांक हांव त्याच विक्टिमाचें उलयतां म्हणून तेजे कडेन कसलो प्रूफ आसा विक्टिमा कडेन कित्याक हांव तेज्याच बद्दल उलयतां म्हणून. सो हेज्या वरसून तुमकां कळटा जो हो आमदार इनवॉल्व आसा तेका खबर आसा बाबा विक्टीम ती म्हणून सो तिका ताणें आपले अंडर दवरलेले आसा आपल्या ताब्यांत घेतलेले आसा आनी त्या ताब्यांसून तो तिका मिसयूज करता आनी तिका ताणें आमच्या मुरमगाव पुलीस स्टेशनाचेर हाडून ताणें तिका थंयसर परत स्टेटमेंट घेवपाक लायलो आनी जेन्ना स्टेटमेंट घेतलो तेन्ना ती विक्टिमाच्या फुड्यान आमच्या हांकां सगळ्यांक हाडलो हे तेका हाडलो तेणें म्हणलें हेजें कांय ना मॅडमींक हाडलो मॅडमींक ती वळखाना सुद्दां सो अशें तेंचे कोणाचें तिचें कांय हें नासलें तिणें ना म्हणून सांगलें सगळ्यांचेंच. सो आयज जी विक्टीम आसा ती गोंयांत येवन तेका फोर्सफुली अंडर प्रेशर तिका स्टेटमेंट करपाक लायता आनी ती स्टेटमेंटान कितें करता म्हाका ब्लेम करता कितें बाबा तेजो मोबायल आसलेलो तो खंय शेणलो खंय आनी तो शेणोन थंय म्हाजे कडेन पावलो आनी जे चॅटींग आमदारा कडेन करताले मोबायलाचे चॅटींग ती करनासली खंय आनी कोणाचें नांव घातलां मुन्ना म्हणून तो चॅटींग करतालो म्हणून तेजे कडेन आमदारा कडेन पर एक दुसरो मनीस सुद्दां करता जाल्यार एक चॅटींग करता जाल्यार आमदाराक कसली गरज आसता रिप्लाय करपाक असले असले बुरशे आनी घाणेडे मॅसेजीस धाडपाक. सो हेज्या वरसून कळटा कितें ही फक्त आतां एक फॉल्स स्टेटमेंट दिल्लो आसा आनी खंय तरी भितर म्हाज्या इमेजीची टार्निश करपाक सोदता. सो हांव फक्त इतलेंच सांगपाक सोदता कित्याक म्हाका
जे मनशाचे विक्टिमाचे जे हे आमदारान सेक्शुअली एक्सप्लॉयट केला तिका हांव फक्त इतलेंच विचारपाक सोदता की बाबा म्हाजी जे आमदारान तुजे सेक्शुअली एक्सप्लॉयट केला तुका आमी सपोर्ट करता आनी तूं वयल्यान म्हाजेर एलिगेशन करता. हांव हे एलिगेशन जे आसा पळय तेंचे भितर हांव तुमकां थोडीशी गजाली दाखोवपाक सोदता. ती म्हणटा कितें आपले आनी आमदाराचे कसलेच संबंध नासले. वयल्यान आमदारान आपल्याक हेल्प केला आतां आमदारान तेका कसलो हेल्प केला तो सांगूं ना आमकां. बट आपल्यान तेजे कसलेच रिलेशन नासले कसलेच संबंध नासले हे जे एलिगेशन केला ते रॉंग एलिगेशन केलेले आसा. सो तेज्या लागून हांव तुमकां थोडीशी गजाली दाखोवपाक सोदता कितें आयज जे विक्टिमाचो जो घोव आसा आतांचो जो परत ती लगीन जाला तो घोव तेजो पयलींचो घो आसा तो एक्सपायर जाल्या उपरांत तो आतांचो घो जो आसा तेजे हांवें सगळे डिटेल काडलेले आसा. बँक डिटेल ही एक बँक आसा उज्ज्वल स्मॉल फायनान्स बँक म्हणून. ह्या बँकेन वास्को ब्रांचांसून कितलेशे कॅश डेपोजीट जालेले आसा. 9 जुलय 1,21,000 डेपोजीट जाला. 22 जुलय 3,00,000 डेपोजीट जाला. 31 जुलय 1,44,00,000 डेपोजीट जाला. परत 4,00,000 डेपोजीट जाला. एका म्हयन्या भितर ह्या एकाउंटान एका म्हयन्या न्हू 10 दिसां भितर ह्या एकाउंटान 10,00,000 डेपोजीट जालेले आसा. 10,00,000 10,00,000 एक मनशाच्या एकाउंटान डेपोजीट जाता. आनी तेज्या उपरांत हो फूल बँक डिटेल्स आसा म्हाजे कडेन त्या मनशाचो. हे सगळे आख्खे हांव कित्याक जाण ते थोडीशी लिगल हे आसल्या कारणान तेका जे एक्सपोज करना. हे 4 तारीख पर्यंत सुद्धा म्हाजे कडेन आसा. आयज 6 तारीख 4 तारखेक सुद्धा तेज्या एकाउंटान पयशे डेपोजीट झालेले आसा. कंटिन्युअस गेल्या 3 महिने तेजे कंटिन्युअस एकाउंटान पयशे डेपोजीट जायत आसा. तशेंच जो विक्टीम आसा विक्टिमाचो एकाउंट आसा बँक ऑफ इंडियान वास्को. बँक ऑफ इंडियान वास्को त्या विक्टिमाच्या एकाउंटान जर ह्या पुलिसान इन्वेस्टिगेट केले जाल्यार थंयसर कितलेशे पयशे कॅश डेपोजीट जाला ते सगळो डिटेल मेळटलो. म्हाजे कडेन खुबशे स्लिपी आसा ते हांव तुमकां बिश्टे दाखोवपाक सगळे. बँक ऑफ इंडियाची जी विक्टिमाची नांवार आसा एकाउंट नंबर आसा जे कितलेशे लाखांनी पयशे ते विक्टिमाच्या एकाउंटान ट्रान्सफर झालेले आसा. कोणी ट्रान्सफर केले ते. सो हे ट्रान्सफर झालेले आसा हे कॅशान झालेले ट्रान्सफर आसा. सगळे कॅशाचो वेव्हार झालेलो आसा. हो भितर ट्रान्सफर झालेले आसा ते हे सगळे ते एकाउंटान आसा. सो जेन्ना घोवाच्या एकाउंटान 1 महिन्या भितर 10,00,000 ट्रान्सफर जाता तिच्या एकाउंटान लाखांनी ट्रान्सफर जाता. सो हेज्या वयसून तुमकां हे बँक डिटेल आनी हे पयशे कित्याक लागून आनी खंयसून येयले तेंचे कडेन त्या विक्टिमा कडेन. सो हेज्या वयसून आमकां कळटा कितें तेंकां ते विक्टिमान आतां विकतो घेतलेले आसा. आयज ती बायल सांगता तिका म्हणचें पडलें कित्याक तेज्या लागून आपले कडेन तें कसलेंच रिलेशन ना. सो हांव तुमकां सांगपाक सोदता ते बायलेन ना सुद्दां म्हणलें रिलेशन जे मोबायलाचेर आसा जो मोबायल ती समज ती दोग जाण एकामेका कडेन लव सुद्दां करतले म्हाका प्रोब्लम ना. तेंच्यांनी सांगचें लव करताले म्हणून म्हाका कांय प्रोब्लम ना. बट सांगचें तरी बाबा कितें आसलें तें रिलेशन. बिश्टें ते मोबायलान सगळें इतले डिटेल आसा जे हांवें दिलेले इतले तुमचे कडेन प्रेसाक लास्ट टायम जेन्ना हांवें एक्सपोज केलो तेन्ना तुमकां हांवें सगळें दिलेले आसा. भितरले वॉयस रिकॉर्डिंग हे दिलेले आसा. आयज त्या मोबायला भितर जे हांवें लास्ट टायम तुमकां दाखयले एक एबॉर्शन जाल्लेले आसा. जो एक एबॉर्शन जावप म्हणल्यार तो एक क्रायम. हो क्रायमाचो इन्वेस्टिगेशन जावपाची गरज आसा. आयज थंय ती कंप्लेनीचे आमच्या कंप्लेनीचेर कांयच दखल घेयना हे पुलीस हो गव्हर्मेंट. हे फक्त प्रेशरायज करता आमकां कितें आमचो तोंड आमी बंद दवरचे म्हणून. पण आमी आमचो तोंड बंद दवरपाना. हांव मातसो फुडें वयच्या पयलीं ती जी बायल म्हणटा विक्टीम म्हणटा की बाबा आपल्या आनी आमदाराचे कसलो संबंध ना. परत तुमकां आयज एक हांव एक ऑडियो आयकपाक दिता ते विक्टिमाचो आनी ते आमदाराचो आमचो. परत हांवें त्या बायलेचो आवाज जो आसा पळय त्या बायलेन फुडें प्रेसाक घेवन तिणें आपलो आवाज लोकांक दिल्लो आसा. बट तरी पासून हांव तिचो आवाज मॉड्युलेट केलेलो आसा. अजूनय मॉड्युलेट केलेलो आसा आवाज तिचो. बट आमदाराचो आवाज दवरलेलो आसा. आमदाराक तुमी मुद्दाम पळया हेच्या भितर कसली तेंच्या भितर उलोवप जाता. आमचो एक आमदार आमचो एक मिनिस्टर काय बरें सॉंग म्हणटा कितलो बरो गाता तें पळया तुमी तेज्या भितर. तेज्या भितर तो काय बरी शायरी सांगता ती शायरी तुमी आयका तो कसो उलयता ते 2-3-5 मिनटाचे आसा. तेज्या उपरांत तुमकां आनी एक ऑडियो दिता आयकपाक जेज्या भितर मिलीन आनी तिच्या भितर ट्रान्झॅक्शन चलता. ट्रान्झॅक्शन कसले पयशांचे ट्रान्झॅक्शन. तो म्हणटा आपूण तुका आयज 12,00,000 दिता तुका म्हयन्याक म्हयन्याक जो आपूण 20,000 दीत आसलेलो म्हयन्याच्या म्हयन्याक 20,000 ते आतां 20,000 फुडल्या म्हयन्यासून आपूण तुका 25,000 करता.
दोन महिन्यान आपण तुका 30,000 दिता, त्याच्या उपरांत आपण तुका 40,000 दिता. म्हणजे जशी एमपीडीची सर्वंट असता, एमपीडीन जो वर्कर असता त्याची सॅलरी वाढता पण आणि त्यांना जसं पगार मिळता एमपीडीचा पगार, तसं आपण तुका एमपीडीच्या भाषेत पगार तुका महिन्याच्या महिन्यात आपण दिलो. वो तुमका एक दोन मिनट ऐका, त्याच्या उपरांत हा परत कंटिन्यू करता, मागे तुमचे किती क्वेश्चन असतात ते ऐकूया. अभी बोल रहे थे अकेले हैं, अभी बोल रहे दोस्त हैं, एक गाना अच्छा वाला सुनाइए अपनी जात के लिए. एक अच्छा वाला गाना बोल दीजिए कि हमने जान को सुना रहे हैं, एक अच्छा गाना. Thank you.
वो खुशो काय तो आमच्या कंप्लेंटची किया की एफआयआरची रीजन इन्वेस्टिगेशन जायना जी आम्ही कंप्लेंट फाइल केलेली असा. सो आज टाइम मिळाला असा जो थर्ड प्रेस कॉन्फरन्स जी असती माझी लास्ट असतली आणि त्याच्या भीतर हा आमदाराक आणि गव्हर्नमेंटाक टोटल एक्सपोज करतलो आणि मागीर आम्ही आले आणि फाटी पोवपा ना. आज म्हाका इतले पर्यंत सुद्धा इन्फॉर्मेशन मिळाले असा ते आता भियालेले असा पोलीस स्टेशनाचेर त्यांना भय झालेला असा. सो ते आता ते म्हाका भिवपाक लागून आणि म्हाका सतोवपाक लागून ही केस ते काढून क्राईम ब्रांचीक दिवपाक सोदता. हांव म्हणटा तुम्ही क्राईम ब्रांचीक न्हू सीबीआय कडे दिया. फक्त भितर जे खरे असा ट्रूथ असा ते भायर हाडा, जे सत्य असा ते भायर हाडा. तुम्ही भितरले काही मोबाईलचे अजून पर्यंत सत्य भायर हाडना. माझी कंप्लेंट लॉन्च करा, एफआयआर करा, हेजेरूय इन्व्हेस्टिगेशन करा. जशी तुम्ही ते बायलेचे विदाउट तिची आयडेंटिटी आउट करनासताना तुम्ही तेजेर कंप्लेंट घेतलेली असा आणि आमकां इन्व्हेस्टिगेशनाक आफयतात. म्हाका न्ही इन्व्हेस्टिगेशनाक आफयलेलो, म्हाका न्ही इन्व्हेस्टिगेशन हांव गेलो बरो नेटान गेलो इन्व्हेस्टिगेशन आफयला म्हणून म्हाका दिसले सगळी स्टोरी सांगतलो म्हणून जाल्यार म्हाका थंय खंय स्टोरी सांगपाक कांय दिवं ना. हांव बरो गेलो सगळे सांगतलो म्हणून जाल्यार तांकां कशें जाय ते पुलीस स्टेशनार ते पीआयक आणि पीएसआयक कशें जाय कितें क्वेश्चन म्हाका विचार ते म्हाका बरोवन दिले तेंच्यानी हे पळय हे म्हाका बरोवन दिले. टोटल कितले क्वेश्चन दिले 19 क्वेश्चन दिले म्हाका फक्त आपल्याक कितें जाय ते आनी म्हाका 3 दिसांचो टायम दिले बरोवन दी म्हणून हांवें बिंदास तेंची क्वेश्चनां कितें आसली ती बरोवन हांवें सगळी पुलीस स्टेशनाचेर सबमीट केली. तेवूय आसा सगळें तुमकां हांव भितरो तेजे भितर म्हाजें सांगपाचें कितें आमकां तुमी इन्वेस्टिगेशन आसपाक जे मनशान हो सेक्स स्कँडल लोकांच्या नजरेच्या समोर हाडलेलो आसा तेजे लागून तेका रिझायन जावचो पडलेलो आसा आनी तो म्हणटा तेजो स्टेटमेंट आसलो ज्या दिसा रिझायन जाला तेन्ना फ्री अँड फेर इन्वेस्टिगेशन जावचें म्हणून तो रिझायन जाला म्हणून हांव मागता तुका जर फ्री अँड फेर करपाचें आसा इन्वेस्टिगेशन जाल्यार हांव तुका चॅलेंज करता तूं आमदाराच्या पदांसुनी तूं रिझायन जा. तूं एक नॉर्मल मनीस राव, तुझो एक पावर यूज करनाका. तूं आयज आमदार असून गव्हर्नमेंट तुजो असल्या कारणान तूं हो पावर यूज करता आणि इन्व्हेस्टिगेशनाक तूं प्रेशरायज करता. आयज लोकांक थंयसर आफयता, लोकांक धाडटा आमच्या अगेन, आमच्या पुतळ्या लासयता. अरे लासया जाय तितले लासया, पुतळे कोणाचेर आसूं जाय, म्हाजे न्हू त्या मनशाचेर आसूं जाय जेन्ना ही पापा केलेली आसा ती. सो आयज हांव फक्त हे सांगपाक सोदता जी तेजी कर्मां आसात जी ताणें केल्लेली आसा असली रिकॉर्डिंग हांव फक्त एकूच ह्या इन्व्हेस्टिगेशनाक सांगपाक सोदता. जर तेजे कडेन हे आमदाराचे आनी त्या बायलेचे कांय संबंध नासले जाल्यार हांव फक्त हे पुलिसांक रिक्वेस्ट करता गव्हर्नमेंटाक तेंचे दोगांचे लोकेशन काड, तेंचे लोकेशन काड जे हांवें लास्ट टायम प्रेस कॉन्फरन्स पुलिसांक खंयच्या फ्लॅटाचे नंबर दिला, खंयची ती सोसायटी, ते सगळे नांव दिलेले आसा तुमचे कडेन प्रेसा कडेन हांवें दिलेले आसा त्या बाबा फ्लॅटांक तेंचे दोगांचे लोकेशन कितले तातीर आसलेली हे इजिली कळटले. लोकेशनाचे तुम्ही व्हडले व्हडले क्रायम केले लोकेशन काडटात, तुमकां लोकेशनाचे इजिली कळटले. आयज ती म्हणटा कितें आमी तेका जबरदस्ती आमी तेका आमच्या घरा कडेन आफयलो. तुका हांवें ते तुमकां ताजो पॅन ड्रायव दिल्लो तेजे भितर म्हाजो सीसीटीव्ही कॅमेराचे सगळे हांवें पुलिसांक दिला. जितले ता ती म्हाज्या घरा कडेन येयला पळय सगळे सीसीटीव्ही कॅमेराचे हांवें पॅन ड्रायवाचेर करून पुलिसांक दिला. कितले ते येयला हसत हसत भुरग्याक घेवन येतात, तुमचे कडेन आसा तुम्ही पळया मागीर तुमकां पॅन ड्रायव्हान दिता. हसत हसत भुरग्याक घेवन येता म्हाज्या घरा कडेन येता, म्हाज्या घरा कडेन बसता, म्हाजे कडेन उलयता, मागीर वयता. सगळे सीसीटीव्ही कॅमेराचेर आसा आनी हे हांवें पुलिसांक दिलेले आसा कर इन्व्हेस्टिगेशन म्हणून. आमी जर फोर्सफुली तिका दवरलेलो आसा जाल्यार कितें केलेले आसताले. आयज हे सीसीटीव्ही कॅमेराचे व्हिडियो जो आसा तो तुमकां हांव पॅन ड्रायव्हाचेर दिल्लो आसा, तुमी हेजेर पळया. आनी हो जो प्रकार आसा तो आमकां लोकांच्या समोर हाडूंक जाय आनी हे लोकेशन तेजे फायंड आउट कर. आतां तो तेका पयशाची जी ऑफर दितालो पळय पगारा भशेन तुजे वाडयतलो हे म्हणतलो ते तेंचे डिस्कशन एस एम आर सी हॉस्पिटल आसा वास्को साळगोवकराचे हॉस्पिटल आसा थंयसर रावन ती उलयता. त्या दिसाचे लोकेशन काडा ती दोग जाण बरोबर आसलेली काय ना, कितें करताली कितें करताली. सो पुलीस हेंचे लोकेशन कित्याक काडना, हे आमदाराचे लोकेशन कित्याक काडना. बाबा तेंच्या वांगडा त्या फ्लॅटान आसलेलो काय ना, ती कितले येता तेज्या ऑफिसान येताली काय ना, ती हे लोकेशन काडा आनी फायंड आउट करा न्हू. हांव जर फोन उलयता न्हू जाल्यार इझी जॉब आसा पुलिसां कडेन, लोकेशन काडलें मेळ्ळें न्हू सगळें. सो तेंच्यानी ती केस आतां ती क्रायम ब्रांचान धाडूं या सीबीआयक दी, हांव भिवपाचो ना. कित्याक म्हाका हे सत्य लोकांच्या समोर हाडटलो आनी म्हाजी सेकंड प्रेस कॉन्फरन्स कित्याक म्हाका हो इश्यू लोकांच्या समोर बंद बंद हाडपाचो ना. कित्याक म्हाका दिसता कित्याक आमकां स्वताक सेल्फ रिस्पेक्ट आसा, बट त्या आमदाराक मातसो रिस्पेक्ट उरलेलो ना. आयज तो जी डटी गेम करपाक लागलेलो आसा पळय आमच्या कॉन्स्टिट्युन्सीन, लोकांक सतयता, लोकांचेर प्रेशरायज करता,
ते आमका खरी तरी माका वाइट दिसता. सो तेजा उपरांत माझी फक्त लास्ट ती थर्ड म्हणटा ती फायनल प्रेस कॉन्फरन्स थंयसर तेका टोटली जे आसा ते हांव एक्सपोज करून तेका सोडपाचो आसा. आयज पुलिसांनी खंय तरी म्हज्या कंप्लेनीचेर घेवन हेजेर इन्वेस्टिगेशन जाता म्हणजे ते सुद्दां केलेले ना. तुमचे जे प्रश्न आसा तेजे पयलीं हांव तुमचे कडेन एकूच 2 मिनटांचो टायम मागता. शंकर कोलजी जो आमच्या बरोबर आसा तो एक फक्त तेजेर इन्सिडंट कितें जालो पळय थंयसर तो मातसो डिटेलान सांगतलो. नमस्कार, हांव शंकर कोलजी. आमच्या गोंया खातीर म्हणून हांव एक्टिविजम करता. म्हाका खंयच्याच पॉलिटिकल पार्टीच्या बॅनराच्या सकयल बसपाचो इंट्रस्ट ना. पूण हांगासर आयज म्हाका बसचें पडलें. हे जे राजकारण आहा न्हू आनी हे जे घाणेरडे बुरशे राजकारण आयज जे सरकार आहा त्यांच्या भितरलो एक मिनिस्टर हेचे नाव सेक्स स्कँडलान येता ते हांगाच्यान हांगासून तेचेर एलिगेशनां जाल्लेली आनी हांगासून एलिगेशनां जाल्ले कारणान हांवें संकल्पाक सांगलां की बाबा हेतून हांव कसो कितें इन्वॉल्व जाता काय म्हणून म्हाजो रोल कितें आहा. आतां हो ऑडियो आयकलो न्हू हांवें म्हाज्या मनार लागले कित्याक हांव कोणाच्या बापायक रीण ना आनी हांवें कोणाचें घेवन खावंक ना. म्हाजेर एक बायल अटॅक करता आनी ती हेंच्या सांगणेचेर म्हाजो हेतून रोल पहलोच नासलो. पीआय म्हाका रस्त्याचेर मेळटा ते बायलेक घेवन तो कोणाक आयडेंटिफाय करपाक वयता. पीआय म्हाका सांगता तूं पुलीस स्टेशनाचेर यो म्हणून. हांव पीआयक रिस्पेक्ट दिवन पुलीस स्टेशनाचेर वयता. पुलीस स्टेशनाचेर वयताना दाराचेर ही बायल उबी आसता. आतां ही बायल दाराचेर एकटी कित्याक उबी आसली ती म्हाका खबर ना काय तिका प्री प्लॅन थंय उबी केलेली तेंय म्हाका खबर ना. ही बायल हांव जेन्ना जे फुडें पावता तेन्ना म्हाज्या आंगाचेर घालून घेता हांगा घालून घेता आनी हात अशें मारता म्हाजेर आनी तेच्या उपरांत हांव तिका धुकलून घालता फाटी येता आनी हांव मागीर पुलिसांक विचारता बाबा रे हे कितें चल्लां काय म्हणून. तेच्या उपरांत ती काडटा आनी म्हाजेर चप्पल मारता काडटा आनी शेवटून चप्पल एक डिस्टन्साचेर हांव म्हाजे तेच्या भितर एक डिस्टन्स आसले चप्पल मारता. चप्पल म्हाजेर बसोंक ना लागली कितें पूण तेच्या पयलीं ती म्हाज्या गळ्याक हात घालपाक ट्राय करता आनी हो इन्सिडंट पुलीस पीआय मागीर तेच्या उपरांत पीएसआय कॉन्स्टेबल लेडी कॉन्स्टेबल लेडी पीएसआय हे सगळे पुलीस स्टेशनाचे आसताना यांच्या फुड्यान घडटा. देट मिन्स हांवें कितें शिकपाचे मुरमुगांव पुलीस स्टेशन हे मुरमुगांव पुलीस स्टेशन प्रायवेट लिमिटेड जाला काय म्हणून हे आमदारा खातीर चलता मिनिस्टरा खातीर चलता यांच्या सांगणेचेर चलता. यांच्या पयलीं म्हाजेर बेश्टे 2-3 केसी घातलेले आहात बेश्टे विनाकारण म्हाजो कसलो रोल नासताना आणि हॅरेसमेंट म्हणून म्हाका हिशोबाने आयज म्हाजे कडेन पर्याय लागलेलो हांगासर बसोन कित्याक म्हाका खंयच्या मिडियान सुद्दां सपोर्ट करूंक ना. तेंच्यांनी हो इन्सिडंट कॅमेरान रिकॉर्ड केला आणि व्हायरल केला. दुसऱ्या दिसा हे सोशल मिडियाचे म्हाजे फोटो शंकर पोळजी आमच्या गोंया खातीर चपलाचो खाल्लो मार कोणाच्या बापायक रीण ना हांव कोणाचे खाल्लो हांवें म्हाका सांग आणि म्हाका कितें हांव तुजे व्हिडिओ काढपाक गेलो सेक्स स्कँडलाचे हांवें काडले तुजे व्हिडिओ हांव त्या बायलेक वळखना कितें तुजे कडेन म्हाजें कांय कनेक्शन ना. हांव फक्त जनजागृती करता हे गोंया खातीर करता. म्हाजें काम कितें तें तुमी म्हाका सांगपाची गरज ना पॉलिटिशनांनी. तुमी कितले धुल्ले घडयेचे आहात तें पयले तुमी न्हिदले तुमी मजा मारले तुमी आय लव यू टेक केअर म्हटले जन आय लव यू टेक केअर तुमी फ्लाईंग किसी सोडले आम्ही सोडूंक ना रे आणि ते सुद्धा एसेंब्लीत बसून सोडले ज्या जागेचेर आम्ही तुमकां थंयसर धाडले आमची कामां करपाक गोंयकारांची कामां करपाक अश्लील मरे तुमी वाचता हवस हवस के पुजारी तुमी आणि आमकां निरपराध लोकांक तुमी आमचेर अटॅक करता हां कितें केलें हांवें कितें चूक आसली म्हाजी आणि हे पुलीस सुद्धा इन्वॉल्व आहा भितून हे पुलीस सुद्धा इन्वॉल्व आहा सगळे भितून म्हाका अटॅक करपाक. यांच्या मनान खटाकता हांव कोळशे खातीर उलयता पर्यावरणा खातीर उलयता म्हणून हांव शेता खातीर उलयता रानां खातीर उलयता म्हणून म्हाजो आवाज तुमकां जर सपोर्टाचे दिसता न्हू तुमकां म्हाका जितो मारचो पडटलो. म्हाजो आवाज कोण बंद करूंक शकना कोणूच करूंक शकना. आतां हे सगळें आयकून म्हाजी तकली आवड जाले सारकी आणि मेंटल फ्रस्ट्रेशन दिलो म्हाका ह्या पुलिसांनी सारखे. एक खंयच्या मिडियान म्हाका सपोर्ट करूंक ना तुमी म्हाजे व्हायरल केले म्हाका विचारले शंकर पुरजी कितें जाला काय म्हणून वॉट इज युअर रोल इन दॅट काय म्हणून हांव बोवाळ मारपाक नुसतें असं सांगता पुलीस स्टेशनाचेर आय एम नो वेअर इन्वॉल्व इन दीस म्हणून आणि म्हाका बेश्टो इन्वॉल्व केला भितून कोणी सांगपाचे हांवें शंकर पुरजी कोणा कडेन फंडींग घेतला कोणा कडेन 1 रुपया घेतला म्हणून हां म्हाजेर एलिगेशन घालता ही पार्टी म्हाका फंडींग करता ती पार्टी फंडींग करता म्हणून म्हाजे कडेन कितें आनी कितें ना तें म्हाका खबर आहा. म्हाजो बँक अकाउंट गेली 2 वर्सां उदक चॅक करा कितले पयशे आहा ते आणि हांव कितलो रिणान आहा ते चॅक करा तरी पूण ह्या मातृभुमी खातीर झगडटा आणि ह्याच्या फुडेंच तर झगडटलो. आमकां आमच्या असले एक्टिविस्टांक तुमी डिमोटिवेट करपाक सोदता आमी खपोवन घेवपाक ना हे शंकर पोलजीन कंप्लेन दिलेले आसले ते बायलेचेर तेंचेर रेसॉर्ट जालो जाल्यार ही कंप्लेन सो तेंच्यानी रजिस्टर करपाक हें करना फक्त तेंच्यानी एनसी घेतला आनी 151 लायला 151 लायले सुद्दां जाल्यार तिका थंयसर आफोवन डेप्युटी कलेक्टरा कडेन प्रोड्यूस करूंक नासली ते सो तेंच्यानी अजून पर्यंत कांयच केलेले ना. हांव म्हाका विनी भगत जे आमच्या बरोबर आसा
बघद्या वर्षून तिने एक दोन मिनिटांना आपले एक फक्त मेसेज असलेली ती आणि फक्त मेसेजच्या रिप्लाय झालेलो की तुमचं मिनिस्टर आहे तो इनोसंट जायना हे इथले आणि त्याचे विडवा आहेत तो बी रिलीज इथल्याच मेसेजी खातीर म्हाका तेंच्यांनी पोलीस स्टेशनाचे सकाळी फुडें येयले की चारांक सुमार तूं यो आनी मेळ हांव गेलें पोलीस स्टेशनाचेर जाल्यार म्हाका एक पोलीस म्हणटलो तो भिवपाक लागलो तेचो कितें कितें सांगपाक लागलो आणि आयकूनच घेयना आलो हांवें चॅट केला तर कळ्ळें न्हू हय म्हटलें केला हांवें चॅट तुका भितून उडयतले तुजे असले कसले केसी घातल्या तू ते बिहारान इनवॉल्व आसा असले केसी तुवें घातल्या ते सगळे म्हाजेर घालूंक लागले म्हाका म्हणूंक लागले रिटर्न तूं बरोवन दी हांवें दोन दिसांचो म्हाका टायम दिलो हांवें रिटर्न बरो घालून दिलो परत 8 दिसांनी म्हाका परतून एकदां आपयलें पुलीस स्टेशनाचेर की बायलांक दी थंय बसलेली हांव वयल्या लोकांक तुमी इतले थंय बरें इम्पॉर्टंट बरें बसोवन दवरतात आनी आमकां थंय उबे उबे तुमी क्वेश्चन करतात हे सगळे पुलीस भियाल्लेले आसा ते तेंकां सामके पोसता तेका तो मिलीन तेंकां पोसता आनी हे तेजे तेजे आयकता सगळे आमकां कॅर करनात ते सगळे आसूं बरें आसात गेले काम म्हणूंक लागलो मातसो तेंचो ह्यो पण तो एडवोकेट येतलो तुका क्वेश्चन करतलो ह्यो कित्याक हांव कितें म्हणटा पुलीस स्टेशन कितें कोर्ट तेजो एडवोकेट खंयसरले येतले आनी म्हाका कित्याक क्वेश्चन करतले कोर्टान मेळया म्हटलें तशें जाल्यार हांव हांगा आन्सरेबल दी ना म्हटलें तुमकां आमकां ते सगळे सायडीन दवर आमचो पळय भोगद्या वयलो बायलां आहा न्हू हांव कितें तुमच्या घोवांक कामांक लायला मानता पूण तुमी सारकी नोकरां कशी वागतात सारकी चोरां कशी तेका भियातात आनी सारकी कशी म्हणून म्हाका चोरां जाता म्हणून उतरां सुद्दां येयनात कामांक तो लावचो ना तेका कामाक लावन आमी चोरांत बसयता न्हू लायटी त्या खांब्या जर तो चडटलो उलोवपाक म्हाज्या कडेन उतरां ना आमकां सारकें बेजारलेली आहात आमी आतां सारकी आनी परतून परतून हांव आतां पुलीस स्टेशनाचेर येवचें ना म्हणून सांगलां म्हाका काय तें करा पुलिसांकूय सांगून येयलां हांव आतां तुमकां जे पॅन ड्रायव्ह आसा पळय हांव हिमांशूक सांगलां हिमांशू कडेन आसा सगळे तुमकां आख्खी कंप्लेनीच्या पत्रान सगळे ए टू झेड वॉयस रिकॉर्डींग सगळे तुमकां मेळटले ना हांव कोर्टान ऑलरेडी वयतलो आतां पयलीं कोर्टान पयलीं वयतलो हांव आनी मागीर प्रेस कॉन्फरन्स तेंच्यानी जर अशेंच हॅरेसमेंट जर चालू दवरले आतां ते केस ते ट्रान्सफर करपाक सुद्दां क्रायम ब्रांचीन घालून आमचे आतां इलेक्शन आसा तेंचो फक्त एकूच प्लॅन म्हाका हॅरेस करपाचो इलेक्शनाच्या टायमार आपोवन फक्त क्रायम ब्रांचान वचून बसोवपाचें म्हाजें कांयच करूंक शकना ते कित्याक हांवें कसली पापा केलेली ना पापा ताणें केलेली आसा फक्त म्हाजो टायम वेस्ट करपाक लागून सोदता ते सो तेज्या लागून तेजो टायम कितें आसा तो आमी वेस्ट करुया ते पार्टीचेर पार्टीक कोण घेवन न्ही बाबा ताका कितें इलेक्शनान ताणें लडपाचो काय ना लडपाचो तें म्हाका पडलें तें पार्टीचें डिसिजन तेंच्या तें आमकां लागना सो हांव ताका फेस करपाक रेडी आसा हे आमच्या मुरमगाव कॉन्स्टिट्युएंसीन आमी फेस करपाक आसा हांवें ताका दोनदां फेस केल्लेलो आसा दोनूय फावटी बारीक वोटाक लागून आमी फाटी उरले बट हे फावटी खंय तरी आमकां थंयच्या लोकांचो जो सपोर्ट मेळलो आसा त्या हेच्या लागून ते फक्त असली नाटकां करून म्हाका खंय तरी हे करपाक सोदता त्रास करपाक सोदता क्रायम ब्रांचीन कितें जातलें फाल्यां गेली क्रायम म्हणजे सीबीआय कडेन गेली कितें जातलें जे सत्य आसा ते तेंच्या फुडें येतले न्हू जे म्हाजे हांवें जेन्ना प्रूफ दिलेलो आसा ही कंप्लेन दिलेली आसा 15-23 दीस जाले आजून पर्यंत हेचेर कांयच जायना 23 दीस जाले हांवें मोबायल तुमचे कडेन सबमीट केला आसा ते मोबायलाच्या भितर म्हाका तेंच्यांनी कितें सांगलेलें म्हाका आफोवन ते विचारतले म्हणून डिटेल कितें जाय जाल्यार अजून पर्यंत म्हाका आफयलेले ना संकल्प एक मिनट तुवें म्हणलो लास्ट आनी फायनल हें घेतलो म्हणून आनी एक्सपोज करतलो म्हणून तेज्या पयलीं तुवें प्रेसाक सांगलेलें सगळें ओरिजिनल डिवायस आनी सगळें आसा तें आपणें हँडओवर केलां म्हणून हेजे शिवाय ते हँडओवर केले शिवाय तुजे कडेन आनी कितें एविडन्स आसा तेजो कॉपी केल्ले बीन अशें म्हाजे कडेन ते जे हांवें हँडओवर केल्लेले आसा आनी तेजे बिसायड डेट बाकीचे रिलेटेड जे आसा सगळे म्हाजे कडेन आसा ती कॉपी करून हांवें दवरलेली आसा ओरिजिनल मोबायलाचेर आनी ते म्हाजे कडेन आसा हांवें तेंकां दिताना ओरिजिनल मोबायलूय दिला आनी कॉपी केलेलो मोबायल दिलेलो आसा सो त्या पुलिसांक अजून पुलीस आपलें काम करना म्हाका दूख लागता कित्याक अजून 23 दीस जाले अजून पर्यंत पुलीस आपलें काम करना कित्याक म्हाजी कंप्लेन रजिस्टर जायना कित्याक त्या आमदाराचेर इन्वेस्टिगेशन जायना आमचें कित्याक इन्वेस्टिगेशन जाता आमी त्या बायलेचें नांव घेतलां आमी त्या विक्टिमांक एक्सपोज केला त्या विक्टिमांक आमी लोकांच्या फुडें हाडला ती स्वता जावन येयला बाबा आपूण विक्टीम म्हणून लोकांच्या फुडें आनी ताका हाडपी कोण ते तुमकां दाखयले प्रूफ केले ते पयशांची कशी डिलींग जाता ती 12-12 लाखांची अकाउंटान 10-10 लाख एका म्हयन्यान 10 लाख तिच्या अकाउंटान लाखांनी पयशे एवरी डे ट्रान्झॅक्शन म्हाजे कडेन आसा कॉपी एवरी डे ट्रान्झॅक्शन जाता तेच्या घोवाच्या अकाउंटान सो हेज्या बाबतीन हांव म्हणटा एक सिंपल लोकेशन फायंड आउट करात त्या बायलेच्या मोबायलाचो आनी आमदाराचो लोकेशन फायंड आउट करात सारके
क्लियर जातले हांव फट उलयता काय ते फट उलयता ते सो आमदाराचे कित्याक जायना इन्वेस्टिगेशन तेका कित्याक अजून पर्यंत पुलिसान आपोवन घेवना बाबा तुवें हे केला काय ना ते विचारना कित्याक तेका सो ते जसो म्हाका विचारता पुलीस हाडून म्हाका क्वेश्चनर दिता तेजेरूय इन्वेस्टिगेशन जावंक जाय न्हू तेजेर कित्याक जायना इन्वेस्टिगेशन होच म्हाजो क्वेश्चन आसा संकल्प तुवें म्हणलो ते बायलेन पयर प्रेसा मुखार एलिगेशन केलें सगळें हें तुवें आपणाक एक्स्ट्रोशन हें केलां आनी आपलो मोबायल डिवायसीस दवरलेलो हें प्रकरण केन्नाचे प्रकरण हें की तुजे कडेन केन्ना बसून आयिल्लें तुमकां पळय हें प्रिव्हिशन एक्सप्लेन प्रकरण आसा 2019 2019 आनी तेन्ना तिणें म्हाजे कडेन येयलें की आपल्याक सांगपाक की बाबा आपल्याक सेक्शुअली एक्सप्लॉयट केला ह्या आमदारान